सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण होऊ घातलेले आहे. या प्रशिक्षणाच्या अगदी जिल्हा, तालुका आणि शाळांनी याद्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहे. त्या याद्या कशा पाहायच्या हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओवर बघितलं. मात्र बऱ्याचशा शिक्षक बंधू भगिनींची नोंदणी करताना काही चूक झालेली आहे. ती चूक कशी दुरुस्ती करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, बघूया दुरुस्ती कशी करायची. बऱ्याच बंधू भगिनींना हे देखील माहीत नाही की आपली चूक झालेली आहे. मात्र तुम्ही एकदा यादी बघा. तर जाऊया आपण. बघा, सगळ्यात अगोदर कुठल्याही क्रोमवर या, मी गुगल क्रोमवर आलो. इथं येऊन प्रत्यक्षात ही वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला. ह्या वेबसाईटवर जा. ह्या वेबसाईटवर आपण आलो की या पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्षात इथे पेज दिसेल आपल्याला. इथे आल्यानंतर इथं सूचना येते मित्रांनो. ह्या सूचना सविस्तर वाचून घ्या. आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ही सूचना वाचत बसत नाही. ह्या सूचना वाचून घ्या. इथं वेबसाईट दिले, मात्र ह्या वेबसाईट लक्षात घ्या. हे बघा, ही वेबसाईट दिलेली आहे. त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण पुन्हा एक वेबसाईट दिलेली आहे. ट्विटर दिलेलं आहे, फेसबुक अकाउंट दिलेलं आहे आणि SCRT वेबसाईटची देखील लिंक दिलेली आहे. याला आपण क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणापासून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची यादी प्रकाशित. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची यादी प्रकाशित. मित्रांनो, प्रशिक्षणार्थ्याची यादी याच्यावर आपण इथं क्लिक केलं की आपल्याला इथं जिल्हानिहाय यादी दिसेल. असं या पद्धतीनं जिल्हानिहाय दिसायला लागेल. म्हणजे आपल्याला इथं ब्लॉक जिल्हा निवडायचा आहे, ब्लॉक निवडायचा आहे, ब्लॉक निवडल्यावर आपल्या शाळा निवडायच्या. आपण बघणार आहोत दुरुस्तीच्या संदर्भानं. तर आपण दुरुस्तीवर जाऊया. बघा, नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया या पद्धतीनं आपण नोंदणी दुरुस्तीवर क्लिक केलं की आपण इथे आलो. इथं आल्यानंतर बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया. यामध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला. या प्रक्रियेतून प्रशिक्षण प्रकार बदलता येईल. प्रशिक्षण प्रकार म्हणजे वरिष्ठ श्रेणीसाठी चुकून एखाद्याची झाली प्रत्यक्षात त्याला निवड श्रेणीसाठी करायची तर निवड श्रेणीसाठी करता येईल, किंवा निवड श्रेणीसाठी केलेली आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी करायचं तर ज्या प्रकारासाठी करायचं त्या प्रकारासाठी प्रशिक्षण गट बदलता येईल. प्रशिक्षण गट म्हणजे प्राथमिक शिक्षकांसाठी 1 ते 8 हा गट आहे, माध्यमिक शिक्षकांसाठी 8 ते 12 असा जे गट आहे, काही अध्यापक विद्यालयाचे आहे. तर जो काही तुमचा गट आहे, नजर चुकीनं तुमचा गट बदलता असंत बदलला असंत तो गट देखील बदलता येईल. आणि सगळ्यात जास्त चुका झाल्या तिथं डबल नोंदणी करता रद्द करता येईल. काय झालेलं आहे आपल्याला देखील माहीत नाही. बऱ्याच बंधू भगिनींना, खूप बंधू भगिनींचे फोन येत आहे आता की माझी 2 नोंदणी झाली, माझी 2 नोंदणी झाली. ती 2 नोंदणी कशी झाली सांगतो की तुम्ही काय केलं, फीस पेड करता वेळेस लक्षात आलं नाही सुरुवातीला ऑनलाईन फीस पेड करताना की माझ्याकडून फीस पेड झाली का नाही म्हणून. कधी काही जणांना मेसेज नाही आले की पैसे कट झालेले, म्हणून डबल फीस पेड केली आणि मित्रांनो तुमचे प्रत्यक्षामध्ये 2 नोंदणी झाली. म्हणून प्रत्यक्षामध्ये आता 2 नोंदणी झाली म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर देखील 2 मिळालेत. मग सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला प्रशिक्षण सुरू करताना कोणत्या याच्यावर करायचं, कोणत्या नंबरवर करायचं. तर म्हणून जर 2 नोंदणी झाली असेल तर इथं आपला नोंदणी क्रमांक टाका. आपला इथं नोंदणी क्रमांक टाकला आणि पडताळणीसाठी आपण क्लिक केलं इथं की प्रत्यक्षात याच्यातून आपल्याला तिथं एक OTP येईल. तो OTP आपल्या मोबाईलवर येईल आणि तो मोबाईलवर OTP आला की प्रत्यक्षात यामधून आपल्याला पुढे जाता येईल. बघा, उदाहरणार्थ इथं एक आपण जो रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर तुम्ही टाकला की प्रत्यक्षामध्ये तुम्हाला इथं OTP मागते. ह्या बघा, यावर असं केलं की इथं कृपया या नंबरवर तो OTP गेला आहे, तो गेलेला OTP आपण इथं टाकायचा आहे. तो इथं टाकल्यानंतर आपण त्याला इथं प्रत्यक्षात पडताळणी करा म्हणायचं आहे. या पद्धतीनं पडताळणी करा म्हटलं की मग नंतर आपण पुढे जाऊ. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला ही नोंदणी दुरुस्ती करता येईल. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.